हे आहे नवी मुंबईतलं तेरणा सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालय. ताप येत असल्यानं अभिजित कदम या रुग्णालयात दाखल झाले, पण त्यांना देण्यात आलेल्या जेवणात चक्क आळ्या सापडल्या. काल रात्री आणि परवा दुपारी किडी भेटली. याबाबत कदम यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली आहे. 8 तारखेला दुपारच्या जेवणामध्ये त्यांना अळ्या सापडल्या. लटके म्हणून खाली कॅबिनला आहेत, त्यांच्याशी बोललो, बाबा असं असं आहे, तुम्ही बघा हॉस्पिटलमध्ये एवढं आम्ही जीवाशी आमच्या पेशंटचं हे चाललंय आणि अशा प्रकारे जेवण खावण मिळतं आहे, तर त्याच्यावर योग्य ते लक्ष देऊन तुम्ही याच्यावर कंट्रोल करा. परंतु ते सांगितलं, बोला हा आम्ही करतो सगळं, बोलतो वगैरे त्यांनी असं आणि सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी परत 9 तारखेला संध्याकाळच्या जेवणामध्ये परत अळ्या आल्या. पण रुग्णालय प्रशासनानं केटरिंग कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कंपनीकडे बोट दाखवलंय. तुमचा जो कॅन्टीनचा मालक आहे त्याला बोलून घेणार आहोत आणि त्याला विचारणार आहे, बाबा असं कसं आहे, त्याचं कॅन्टीन आणि किचन आम्हाला चेक करायला लागेल. 200 पेशंट आमच्याकडे एकालाच झालं, त्यामुळे आम्हाला आता बघायला लागेल कसं काय झालं, काय झालं, वाटेवर येताना झालं का कुठे दुसरीकडे झालं का रूममध्ये काय, सर्व बऱ्याचशा गोष्टी आम्ही बघतो. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या तेरणा सह्याद्री रुग्णालयाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी घटनास्थळी गेले, घटनास्थळी जाऊन चौकशी केले, इतर जेवणावर त्यांनी चेक केले, इतर जेवणामध्ये त्यांना तसं काही निदर्शनास आलेलं नाही, परंतु तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीचे दाखवलं त्या ताटामध्ये, ती आळी मिळून आली. त्या संदर्भात मॅडमने ते सगळं जेवण जे आहे आहे त्या स्थितीमध्ये आपल्या ताब्यात घेतलं. त्या अनुषंगाने सदरचा जो जेवण ताब्यात घेतला होता तो आम्ही तपासण्यासाठी पाठवून दिलेला आहे. सुपर स्पेशालिटीच्या नावाखाली रुग्णांकडून लाखो रुपये घेणारं रुग्णालय रुग्णांच्या आरोग्याबाबत हेळसांड का करतं हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. रामनाथ दवणे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई.